आणि आता आपण न्यूज टॉपनाईनकडे वळूयात. सुरुवातीला राजकीय टॉपनाईन बातम्या. महाराष्ट्रात महायुतीला 39 जागा तर महाविकास आघाडीला 9 जागा. टाइम्स नाव मॅट्रिक्सचा नवा सर्वे समोर. टाइम्स नाव मॅट्रिक्सच्या सर्वेनुसार एनडीएला 366 जागा मिळण्याचा अंदाज तर इंडिया आघाडीला 106 जागा मिळण्याचा अंदाज. का सर्वे काही येऊ द्या, लोकांची मानसिकता मोदींसोबत जाण्याची आहे. गेल्या वेळेपेक्षा आमच्या जास्त जागा येतील. टाइम्स नाव मॅट्रिक्सच्या सर्वेवर देवेंद्र फडणवीसांची ही प्रतिक्रिया. सर्वे काही येऊ द्या, तो चांगला येऊ द्या का वाईट येऊ द्या, लोकांची मानसिकता बनली आहे मोदींसोबत जायची. लोकांनी ठरवलं आहे मोदीजींना पुन्हा प्रधानमंत्री बनवायचं. त्यामुळे मोदीजी आणि जे लोक मोदीजींना समर्थन करतात अशा प्रत्येकाला जनता निवडून देणार. देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडेंची 2 दिवसांपूर्वी भेट. पंकजा मुंडेंशी इतर राजकीय विषयांवर चर्चा. राज्य सभेसंदर्भात कोणतीही चर्चा झालेली नाही. पंकजा मुंडेंसंदर्भात वरिष्ठ चांगलाच निर्णय घेतील. देवेंद्र फडणवीस यांचीही प्रतिक्रिया. ज्यातही आमच्या पक्षाच्या नेत्या आहेत त्या मला भेटल्या, यात काही नवल नाही आहे. कोण राज्यसभेत जाईल कोण जाणार नाही याचा निर्णय आमचे वरिष्ठ घेतात. या संदर्भात जो काही निर्णय असेल तो निर्णय केंद्रीय पार्टी घेईल आणि मला हा विश्वास आहे की चांगला निर्णय. भाजप मनसे युतीवर पत्रकारांचा देवेंद्र फडणवीसांना प्रश्न. फडणवीसांनी मात्र उत्तर देणं टाळलंय. युतीची खूप राज्यात चर्चा सुरू आहे. तुझ्या कानापर्यंत आलेली दिसते अशी चर्चा. तुझ्या कानापर्यंत आलेली दिसते अशी चर्चा. वसंत मोरेंकडून लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार मोर्चे बांधणी. आज पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीचे संकेत देणारा स्टेटस. आता सगळेच म्हणू लागलेत पुणे की पसंत वसंत मोरे. वसंत मोरेंचं हे नवं स्टेटस. संजय राऊतांकडून सलग चौथ्या दिवशी गुंडांचा फोटो ट्विट. गुंडांचं स्वागत मुख्यमंत्री उत्साहानं करीत आहेत. शिंदे गँगच्या डोक्यावर आणखी एक मानाचा तुरा. राऊतांची मुख्यमंत्री शिंदेंवर ही टीका. रोहित पवार वकिलांमार्फत ईडीला कागदपत्र पाठवणार. रोहित पवारांची 2 वेळा ईडी चौकशी. बारामती अॅग्रो घोटाळा प्रकरणात चौकशी. शरद पवारांच्या गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार असं नवं नाव. राज्यसभेच्या निवडणुकीसाठी देण्यात आलंय नवं नाव. वटवृक्ष चिन्हासाठी शरद पवार गट आग्रही. TV9 मराठीला सूत्रांची माहिती. राज्यसभा निवडणुकीच्या 6 जागांसाठी निवडणूक आयोगाकडून कार्यक्रम जाहीर. उमेदवारांना 15 फेब्रुवारीपर्यंत अर्ज दाखल करण्याची वेळ.